नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी राज्यातील चौदा महापालिकांचे आरक्षण सोडत काढण्यात आली सर्वच राजकीय पक्ष इच्छुक उमेदवारांसह संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागले होते प्रभागाचे आरक्षण बदलल्यामुळे अनेक दिग्गजांना आपले पारंपरिक प्रभाग सोडावे लागणार आहेत परिणामी कभी खुशी कभी गमचा माहोल या आरक्षण सोडती दरम्यान पाहायला मिळाला मुंबईत अनेकांना आरक्षणाचा फटका बसला असून काँग्रेसचे नगरसेवक रवीराजा यांनी आयुक्तांवर गंभीर आरोप केले आहेत दरम्यान नाशकात महिलांचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मुंबई नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर कोल्हापूर अकोला अमरावती नागपूर सोलापूर नाशिक पुणे पिंपरी चिंचवड कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचे आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या मुंबई महापालिकेत अनुसूचित जाती आणि महिला आरक्षणामुळे वर्षानुवर्ष निवडून येत असलेल्या नगरसेवकांना आपले प्रभाग गमवावे लागले आहेत सर्वच पक्षांमधील नगरसेवकांना या रचनेचा फटका बसला आहे शिवसेना नगरसेवक अमेय घोले काँग्रेस नेते आणि पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आणि बेस्टचे माजी अध्यक्ष स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव व शिवसेना नेते आशिष चेंबूरकर यांना यंदा आपला प्रभाग सोडावा लागणार आहे आशित चेंबूरकर यांचा वॉर्ड अनुसूचित वर्गासाठी आरक्षित झाला असून उर्वरित सर्वांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईतून काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतली असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवीराजा यांनी आरक्षण सोडतीनंतर केला नाशिक महापालिकेच्या आरक्षण सोडतीत महत्त्वाच्या प्रभागांवर महिलांचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे या आरक्षणासाठी यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नाशिक मनपाच्या एकशे तेहतीस जागांपैकी सदुसष्ट जागा महिलांच्या ताब्यात जाणार असून त्रेचाळीस प्रभागात प्रत्येकी एक आणि एका प्रभागात दोन याप्रमाणे पंचेचाळीस महिलांचे आरक्षण असेल उर्वरित बावीस जागांच्या आरक्षणाची सोडत चिठ्ठ टाकून काढण्यात आली अनुसूचित जातीसाठी एकोणीस तर अनुसूचित जमातीसाठी दहा जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यानुसार अनुसूचित जातीसाठी एकोणीसपैकी दहा जागा महिलांसाठी राखीव तर अनुसूचित जमातीसाठी सहा पैकी पाच जागा महिलांसाठी राखीव आहेत अकोला महापालिकेच्या आरक्षणामुळे पंचवीस पेक्षा जास्त विद्यमान नगरसेवकांना निवडणूक बाहेर राहावे लागणार आहे अकोला महापालिकेत एकूण एक्क्याण्णव जागा असून एकूण शेहेचाळीस जागा महिलांसाठी राखीव आहेत तर पंधरा जागा अनुसूचित जाती तर दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत